हॅलो फ्रेंड्स, तर आजची आपली रेसिपी आहे मटन रस्सा आणि मटन मसाला। तर आपण ह्यासाठी काय काय साहित्य इथं लागणार आहे ते पाहूयात। मॅजिक फूड डिश या चॅनलवर तुमचे स्वागत आहे। तर इथं मी 1 किलो मटन घेतलेलं आहे आणि इथं 3 कांदे चिरून घेतलेले आहेत बारीक, कोथिंबीर घेतलेली आहे, मीठ, हळद हे सगळं आपल्याला लावायचे, मीठ चवीनुसार टाकायचे, हळद 1 चमचा टाकायचा आहे आणि व्यवस्थित या मटणाला सगळं चोळून घ्यायचंय। हे कमीत कमी आपल्याला 1 तास तरी ठेवायचं आहे असंच मीठ आणि हळद लावून, त्यामुळे मटणाला चांगली टेस्ट येते। आता इथं 1 तास झालेला आहे मटणाला मीठ आणि हळद लावलेलं, तर इथं मी आता त्या मटणाला फोडणी देते। तर इथं 3 बारीक चिरून घेतलेले कांदे टाकायचे तेलामध्ये, ते मटण मी कुकरमध्ये शिजून घेणार आहे। ते थोडंसं राहिलेले मीठ मी कांद्यावर टाकणार आहे। हे व्यवस्थित मऊ होईपर्यंत कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि तेलात थोडीशी हळद टाकायची। भरपूर अशी कोथिंबीर घालायची, तीही थोडीशी तेलावर परतून घ्यायची। आता हे हळद आणि मीठ लावलेलं मटण आपल्याला कुकरमध्ये टाकायचंय। आणि छान व्यवस्थित असं चांगलं 5 मिनटं परतून घ्यायचंय। हे छान परतून झालेलं आहे। आता त्यावरती मी झाकण ठेवणार आहे एक आणि त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकणार आहे। हे 15 मिनटं असंच एकदम बारीक गॅसवर परतून घ्यायचंय। आता ताटावरचं पाणी गरम झालेलं आहे, 15 मिनटं झालेले आहेत। आता हे छान परतून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता ह्याला छान असं पाणी सुटलेलं आहे। आता ह्यामध्ये आपण 6 ग्लास पाणी टाकणार आहोत गरम करून। तर मी साईडला 6 ग्लास गरम करून पाणी ठेवलेले आहे, ते मी त्या मटणमध्ये टाकत आहे। मटण डीप होईल इथपर्यंत आपल्याला पाणी टाकायचे। आता हे भरपूर असं रस्सा झालेला आहे। आता मी कुकर बंद करत आहे आणि 2 शिट्ट्या काढणार आहे। 2 शिट्ट्या झाल्यावर गॅस बंद करायचा आहे। तुम्ही बघू शकता इथं माझं मटण शिजलेलं आहे 2 शिट्ट्यांमध्येच। आता आपण याचा रस्सा करूया। इथं मी कढई ठेवली, कढईमध्ये 3 चमचे तेल टाकले आणि त्यामध्ये मी 4 चमचे मसाला टाकणार आहे। तेल कोंबट असतानाच आपण मसाला टाकायचा आहे, खूप गरम नाही करायचं तेल। आणि मसाला जळू नये म्हणून लगेचच कोथिंबीर घालायची। तुमच्याकडे जर घरगुती मसाला नसेल तर तुम्ही कांदा लसूण मसाला यूज केला तरीही चालेल। आता 2 चमचे आपल्याला वाटण टाकायचे कांद्या खोबऱ्याचं। या वाटणाचा व्हिडिओ मी तुम्हाला खाली बॉक्समध्ये लिंक देईल, ती तुम्ही जाऊन बघू शकता। आता हे फक्त मिक्स करायचे, परतायचं नाही, फक्त मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित। आता हे छान परतून झालेलं आहे आणि आता आपल्याला या अळणी सूपमध्ये टाकायचं आहे। तुम्ही हे मटणाचं सूप लहान मुलांसाठी काढून ठेवलं तरी चालतं, मुलं आवडीने पितात। आता तुम्हाला जर रस्सा पातळ वाटत असेल तर पुन्हा 2 चमचे वाटण टाकायचं यामध्ये आणि एकसारखं हलवून घ्यायचंय। ह्याला 1 उकळी आणून द्यायची आणि थोडीशी वरती कोथिंबीर घालायची। तुम्हाला मी ह्याचा क्लोजअप दाखवते, खूप सुंदर झालेला आहे रस्सा, तुम्ही बघू शकता।
आता आपण मटन मसाला करायला घेऊयात। इथं एका कढईमध्ये मी 3 चमचे तेल टाकलेलं आहे आणि एका टोमॅटोची प्युरी करून टाकलेली आहे। ही टोमॅटोची प्युरी चांगली परतून घ्यायची आहे तेल सुटेपर्यंत। तर यामध्ये मी कलरसाठी थोडंसं लाल तिखट टाकत आहे। आता हे टोमॅटोची प्युरी छान परतून झालेली आहे। आता यामध्ये मी मटन मसाला 1 चमचा आणि किचन किंग मसाला 1 चमचा आणि हळद हे टाकणार आहे। या दोन्ही रेसिपीचं प्रमाण मी तुम्हाला खाली बॉक्समध्ये देईन। हे छान परतून झालं की 1 टीस्पून आपल्याला धना पावडर टाकायची। आणि 3 चमचे घरगुती मसाला टाकायचा आहे। तुम्ही कांदा लसूण मसाला टाकला तरी चालेल। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। हे छान परतून झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला वाटण टाकायचं आहे। तुम्हाला किती मसाला हवा त्यानुसार तुम्ही वाटण टाकू शकता। हे फक्त मिक्स करायचं, जास्ती परतायचं नाही। आता हे छान मिक्स झालेलं आहे। आता यामध्ये आपण मटण टाकूया। आळणी काढलेलं, इथं मी आळणी मटण काढून ठेवलेलं आहे। आता हे आपण व्यवस्थित परतून घ्यायचे। हे छान परतून झालेलं आहे। आता यामध्ये मी 1 चमचा मीठ टाकणार आहे आणि 1 चमचा तिखट रस्सा टाकायचा आहे आपण इथे। त्याची थोडीशी तर्री टाकायची। आणि अर्धी वाटी इथं सूप टाकायचे मटणाचंच। आणि हे परतून घ्यायचे। हे चांगलं एकजीव होण्यासाठी आपण हे थोडासा रस्सा टाकलेला आहे दोन्ही सुद्धा। आता ह्यावरती मी 1-5 मिनटं झाकण ठेवणार आहे। तेल सुटलंय चांगलं, तुम्ही बघू शकता। आता ह्यावरती आपण कोथिंबीर टाकून सर्व करूया। तयार झाला आपला मटण मसाला। तुम्ही बघू शकता किती सुंदर झालेला आहे। अशा पद्धतीने केले की खूप छान टेस्ट येते त्याला। आता आपण सर्व करूया। इथे तयार झाला आहे माझा मटण रस्सा आणि मटण मसाला। तुम्ही बघू शकता खूप सुंदर आणि टेम्पटिंग झालेला आहे। तुम्हाला वाटणाची लिंक मी खाली बॉक्समध्ये देईल, तुम्ही ते चॅनलवर जाऊन बघू शकता। तुम्ही क्लोजअप बघू शकता। तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी? तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक अँड शेअर करा। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर हिट करा। धन्यवाद।